आमदार विक्रमांना दाखवली. माझा अत्यंत जवळचा मित्र आरोग्य दिलीप जगताप यांना त्याच्या निमित्त खूप खूप शुभेच्छा देतो. दिलीप हा व्यवसायाने वकील आहे, कायद्याचं ज्ञान असणारा संपूर्ण या भागामध्ये प्रसिद्ध असा वकील आहे. त्याच्याबद्दल दोन शब्द बोलत असताना मनाला एक आनंद वाटतो की समाजामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे तळागाळामध्ये जाऊन काम करणार, खर तर व्यवसायाने वकील असूनही समाजामध्ये काम करत असताना कला असेल, क्रीडा असेल, शिक्षण क्षेत्र असेल, सर्व क्षेत्रामध्ये मीच नव्हे परंतु आजूबाजूच्या सर्व परिसरातील शिक्षण संस्था सुद्धा दिलीप जगताप हा खर तर वकील आहे का सामाजिक कार्यकर्ता आहे हा प्रश्न प्रत्येकाच्या समोर त्या ठिकाणी येत असतो. परंतु व्यवसायाने जरी वकील असला तरी सुद्धा काम करणारा एक समाज कार्यकर्ता म्हणून हा संपूर्ण दनकवडी, बालाजीनगर, आंबेगाव, दत्तनगर या संपूर्ण परिसरामध्ये तो फार परिचित झालेला आहे. शैक्षणिक संस्थांमध्ये सुद्धा प्रत्येक भागामध्ये जर असणाऱ्या शैक्षणिक संस्थांमध्ये जर विचार केला तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्या निदर्शनास येईल की त्या शैक्षणिक संस्थेमध्ये जाऊन विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, विद्यार्थिनीचे प्रश्न असतील, कलाविषयक असतील, क्रीडाविषयक असतील, हे सोडवण्यासाठी मुलाची मदत करणारा, कारण मुळातच कायद्याचं ज्ञान असल्यामुळे त्या ठिकाणी जो त्यांना लागणारा जो सल्ला त्या ठिकाणी देत असतो. आज आपण पाहतो की या समाजामध्ये सुद्धा काही गोर गरीब असतात, सामान्य असतात, त्यांना न्याय देता वेळेस एखाद्याला न्याय द्यायचा असेल तर मोफत सल्ला देत असेल, मिळून प्रसंगी त्याची जर केस लढवायची असेल तर स्वतःच त्या ठिकाणी न्याय म्हणून उभं राहणारा असा हा दिलीप जगताप आहे. त्याचा वाढदिवस येत आहे, त्याच्या वाढदिवसानिमित्त 61 आहे आणि 61 निमित्त आम्ही सर्वजण त्या ठिकाणी शुभेच्छा सदिच्छा द्यायला त्याला जाणार होतो. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव, कोरोना सारखं संकट या संपूर्ण राज्यामध्ये नव्हे तर देशामध्ये, त्यामुळं प्रत्यक्ष शासनाच्या ज्या काही आता असणारे निर्बंध लक्षात घेता एक साध्या पद्धतीने घरगुती पद्धतीने तो त्या ठिकाणी त्याचाही 61 साजरी करणार आहे. नक्कीच मी माझ्या परिवाराच्या वतीने, प्रस्ता मतदारसंघाच्या वतीने त्यांना त्याच्या दीर्घ आयुष्य लाभावं, त्याच्यामुळे समाज कार्य चांगल्या प्रकारे करावे हीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. ऍडव्होकेट दिलीप जगताप आमचे चुलत बंधू, एक असं व्यक्तिमत्व ज्याला आपण सर्व गुण संपन्न व्यक्तिमत्व म्हणू शकतो. अतिशय उत्साही, बोलायला निर्भीड, वागायला निर्भीड आणि प्रत्येकाच्या हृदयाचा ठाव घेणार आपल्या वाणीने असं एक व्यक्तिमत्व. त्याचा वाढदिवस आहे 23 मार्चला. या वाढदिवसाच्या निमित्ताने दिलीपरावांना हार्दिक शुभेच्छा देतो. आप जियो हजारो साल, साल के दिन हो 50,000 हीच प्रार्थना करतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दिलीपरावांबद्दल बोलायचं झालं तर कुठलंही क्षेत्र असू दे, क्रीडा क्षेत्र असू दे, सांस्कृतिक क्षेत्र असू दे, शैक्षणिक क्षेत्र असू दे किंवा सामाजिक क्षेत्र असू दे, सदैव कामामध्ये पुढे ज्यांनी समाजासाठी काहीतरी केलेलं आहे त्यांना त्या लोकांना त्यांचा सत्कार करणे, त्यांना त्या लोकांना प्रोत्साहित करणे, अनाथ आश्रमासारख्या ठिकाणी जाऊन तिथल्या विद्यार्थ्यांच्या समवेत आपला वाढदिवस साजरा करणे सर्वसामान्य माणसाचं काम आहे. हे दिलीपरावच करू लागले आणि दिलीपराव करू शकतात. आणि त्यांच्या मनामध्ये ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या अतिशय सुंदरपणे पेरल्या गेलेल्या आहेत. आईवडिलांचे संस्कार असतील, समाजाचे एकंदरीत जे रिॲक्शन ॲक्शन इंटरॅक्शन असतात त्याची बा त्याची असेल, पण सामाजिक बांधिलकी हा त्यांच्या डोक्यातला विषय पक्का आहे. आणि त्यामुळे सामाजिक बांधिलकी ही स्वीकारल्यानंतर नक्की काय करायला पाहिजे हे देखील त्यांना बरोबर माहिती आहे. त्यामुळे सगळीकडे वावरत असताना त्यांचा एक तिसरा नेत्र काय मुघडा असतो, हा तिसरा नेत्र म्हणजे आपल्याला नेमकं कोणाला आपल्याला सत्कार करायचा आहे किंवा कोणाच्या कार्यक्रमाचं आपल्याला ॲप्रिसिएशन करायचं आहे, कोणाचं कौतुक करायचं आहे, कोणाच्या पाठीवर थाप मारायची आहे,
या सगळ्या गोष्टी दिलीपराव कायमस्वरूपी करत असतात आणि वेगळे वेगळे मग उपक्रम असतील शिवजयंतीसाठी, त्याच्यामध्ये अतिशय हेदराने सगळं कुटुंब भाग घेतं, त्यांची सगळी सोसायटी अख्खी भाग घेते, गणेशोत्सव असेल. ही इज अ बॉर्न लीडर ज्याला आपण म्हणतो की नाही, इज अ बॉर्न लीडर. नेतृत्व हे अनेकांना कमवावं लागतं, नेतृत्व गुण विकसित करावे लागतात, पण दिलीपरावांकडे ते सगळं ओरिजिनल आहे आणि ते ओरिजिनल असल्यामुळे दिलीपराव हे दिलीपराव आहे. पुन्हा एकदा त्यांना वाटतो सगळे हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. आपले सगळ्यांचे आवडते आणि संपूर्ण धनकवडी आपलेगाव कात्रज परिसरामध्ये कोणत्याही अडचणीला नागरिकांच्या सामोरे जाणारे तिला धावून जाणारे अजात शत्रू असे आपल्या सगळ्यांचे स्नेही दिलीपराव जगतात. वास्तविक त्यांना पाहिल्यानंतर आणि त्यांची कामाची घडणी पाहिल्यानंतर कोणाचाही विश्वास बसणार नाही की यांनी 61 पदार्पण केले. अशा या हर उंधरी व्यक्तिमत्वाला चिंतामणी ज्ञानपीठ व रेणुसे परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा. तुम जीव हजारो साल साल के दिन हो पचा सर. पुण्याच्या दक्षिण भागातील कदम कुटुंबीय आहे, भारतीय विद्यापीठावर प्रेम करणारे आणि साहेबांच्या अतिशय जवळचे असणारे असे आमचे मित्र ॲडव्होकेट दिलीप जगताप यांच्या 61 निमित्त भारतीय विद्यापीठ परिवार ज्या संघटनेचा अध्यक्ष आहे अशा माल आणि प्रवास संघटनेच्या सर्व सभासदांच्या वतीनं मी दिलीपरावांना 61 निमित्त शुभेच्छा देतो. त्याच पद्धतीने त्यांचं पुढील आयुष्य सुख समाधानाने भरभरटाने आणि आरोग्यदायी जावं अशी मी प्रभुदेवाकडे प्रार्थना करतो. खरं तर एक चांगला मित्र की ह्या दक्षिण भागामध्ये अनेक स्तरामध्ये ज्यांचे मित्राचा अनेक संचय असलेला असे हे मित्र आणि त्यांच्या बाबतीत जितकं बोलल तितकं कमी, परंतु अशा मित्राला आमच्या सगळ्या परिवाराकडून 61 निमित्त शुभेच्छा. 23 मार्च 2021 हा ॲडव्होकेट दिलीप जगताप यांचा 61 वाढदिवस आहे. मी प्रथमतः त्यांना त्यांच्या 61 वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. दक्षिण पुण्यातील नामांकित व्यक्तिमत्व असलेले श्री दिलीप जगताप सर हे सर्व क्षेत्रात अतिशय उल्लेखनीय काम करत असतात. सामाजिक कार्य त्यांचं उल्लेखनीय आहे. आमच्या भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनला त्यांचं कायमच सहकार्य राहत. आमच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये ते हरिहरीने भाग घेतात. आमच्यासाठी अतिशय एक दक्षिण पुण्यामधला अतिशय चांगलं व्यक्तिमत्व, आम्हाला पोलिसांना नेहमीच सहकार्य करणारे असे सामाजिक कार्यकर्ते, तसेच जनहित फाउंडेशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट दिलीप जगताप यांना भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन व पोलीस दलाच्या वतीनं मी त्यांच्या 61 वर्षाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांच्या भावी आयुष्यासाठी, त्यांच्या आरोग्यासाठी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. ॲडव्होकेट दिलीपजी जगताप यांना सर्वप्रथम 61 वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. धनकोडी असेल, कात्रज, बालाजी नगर या संपूर्ण परिसरामध्ये खऱ्या अर्थाने सार्वजनिक आणि सामाजिक जीवनामध्ये कळकळीनं काम करणारा उत्तुंग व्यक्तिमत्व, सतत सगळ्यांशी हसतमुख राहून एक समाजाप्रती तळमळ असलेला एक खऱ्या अर्थाने त्यांच्यातला एक स्वभाव आहे आणि प्रत्येकाला कशी सरळ अर्थाने मदत करते किंबहुना सार्वजनिक जीवनात काम करत असताना मला सुद्धा गेल्या अनेक वर्ष त्यांचा स्नेह राहिला आणि या परिसराच्या एकंदर सामाजिक आणि या सगळ्या चळवळीमध्ये त्यांचं कार्य हे अतिशय अग्रणी राहिले. मी असंच चिंबूच्या काळात त्यांच्या हातून असं सार्वजनिक आणि सामाजिक जीवनात उत्तमोत्तम कार्य करो त्यांना त्यांच्या भावी आयुष्याच्या आणि आजच्या 61 वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार, मी सागर भागवत आणि आज आमचे मार्गदर्शक जनहित फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट दिलीपजी जगताप यांचा वाढदिवस. जगताप साहेबांचं आपल्या दक्षिण पुण्यामध्ये सामाजिक कार्यामध्ये सिंहाचा वाटा म्हटलं तरी चालेल. शैक्षणिक क्षेत्रात असेल, सामाजिक क्षेत्रात असेल, त्यांचं मुळाचं योगदान आहे आणि जगताप साहेबांचं वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन सुद्धा. मी त्यांना माझ्या वतीने नगरसेविका अश्विनी भागवत यांच्या वतीने, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या वतीने
पुणे महानगरपालिकेचे वतीने मी त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांचं पुढील आयुष्य हे सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं आणि भरभरटीचं जावं आणि आरोग्यदायी जावं असं मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. तुमचे मित्र ॲडव्होकेट दिलीप जागताप यांचा 61वा वाढदिवस साजरा होतोय, संपन्न होतोय. समाज कार्यामध्ये वाहून घेतलेले, शैक्षणिक कार्यात वाहून घेतलेले, अनेक चांगल्या लोकांना मदत करणारे, सर्व सोसायट्यांमध्ये स्पर्धा लावणारे, स्वच्छता राखणारे, कोरोनाबद्दल काम करणारे असं व्यक्तिमत्व म्हणजे दिलीप जागताप. दिलीप जागताप सर्वांसाठी धडाडीने काम करणारे व्यक्तिमत्व असून सर्वांच्या सुख दुःखात सहभागी होणारे आमचे मित्र दिलीप जागताप यांना 61 निमित्त त्यांच्या वाढदिवसाला माझ्या हार्दिक शुभेच्छा. वाढदिवस सुख, समृद्धी, भरभराटी, आरोग्यदायी, आर्थिक उन्नतीचं जावो. आणि 61 वर्ष म्हणजे माणसाचं असं चांगलं काम करत असताना 61 पर्यंत जीवन ते जगत आहेत आणि चांगलं कार्य कर्तव्य करत आहेत त्यांना पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या वतीने, दक्षिण पुणे व्यासपीठच्या वतीने, श्री महर्षी व्यास प्रतिष्ठानच्या वतीने, श्री शनी मारुती प्रतिष्ठानच्या वतीने आणि सर्व नागरिक आणि कार्यकर्त्यांच्या वतीने मी त्यांना या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांचं आयुष्य दीर्घायुष्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना. नमस्कार, मी प्राध्यापक फुलचंद साठे, साठे शिक्षण समूह. ॲडव्होकेट दिलीप जगताप सर यांचा वाढदिवस आहे, या निमित्तानं त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि ज्या पद्धतीनं जे आहे की जगताप सर यांच्याकडून सुरुवातीपासून जे आहे की सामाजिक कार्य ज्या पद्धतीनं होत आलेलं आहे हे असंच त्यांचं काम चालू राहो, यासाठी त्यांना चांगलं आरोग्य, चांगलं आयुष्य लाभो असं मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. जगताप सरांचा स्वभाव जो आहे की मुळात की प्रत्येक गोष्ट सांगितली की नाही हा शब्द त्यांच्याकडे नाही. म्हणजे ठीक आहे, मी माझा अनुभव हा कित्येक गेल्या 22 वर्षापासून आहे, त्यांच्या संपर्कामध्ये मी गेल्या 22 वर्षापासून आहे. माणसाने माणसाप्रमाणे वागावं, माणसाने माणसाची जोडत चलावं हा गुण मी त्यांच्याकडून खूप चांगल्या प्रकारे शिकलो. सुरुवातीच्या काळामध्ये जे आहे की पुण्यामध्ये आल्यानंतर जगताप सरांचं जे आहे की हे कार्य मला माहीत झालं, त्याविषयी त्यांच्या जवळ गेलो आणि हे सर्व त्यांचे गुण पाहत असताना अनेक माझे कार्यक्रम व्हायचे. कार्यक्रमातून जे आहे स्वतः त्यांची तळमळ, त्यांची धडपड आणि कोणतेही काम सांगितलं की नाही किंवा आज बघू वगैरे हा पार्ट नाही, ठीक आहे सर आपण करूया, म्हणजे त्यांचा हा गुण मला खूप भावला. त्यांचा स्वभाव जो आहे खूप बोलका आहे, प्रत्येक माणसं जोडत चालणं, प्रत्येक माणसाला जे आहे ते सहकार्य करणं, म्हणजे आज ते ॲडव्होकेट आहेत, वकील आहेत, त्यांच्याही पलीकडं जाऊन जे आहे की प्रत्येकाला सहकार्य करणं, प्रत्येकाच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहणं, प्रत्येकाला जे आहे कुठं काही कमी आहे त्याप्रमाणे त्यांनी स्वतः उभं राहणं हा गुण त्यांच्याकडून खूप वाखाणण्याजोगासारखा आहे. म्हणजे जगताप सरांना मी एक गोष्ट सांगू शकतो की मी त्यांना पाठीमागे म्हणलं होतं की सर स्वतःच्या आरोग्याकडे पण लक्ष द्या, कारण तुम्ही कंटिन्यू जे आहे की सारखं पळत असतात, कधी फोन केला की तुमचा फोन उचलला, कधी फोन बंद स्विच ऑफ हा पार्ट कधी बघितला नाही मी, कधी फोन केला की हा सर बोला सर, इतकं प्रेमानं किती ट्रेस असेल, ताण असेल, प्रत्येक माणसाला ट्रेस ताण असतो, परंतु हा मला त्यांच्या चेहऱ्यावर किंवा त्यांच्या बोलण्यामध्ये कधी जाणवला नाही. त्यांनी स्वतः जे आहे की ही गोष्ट खूप चांगल्या प्रकारे जी आहे की मी त्यांच्याकडून ही गोष्ट ऑब्झर्व केली. पुढे जायचं असेल आयुष्यामध्ये तर माणसं जोडत चाललं पाहिजे, पुढे आयुष्यामध्ये जायचं असेल तर माणसाने पेशन्स राहिलं पाहिजे, हा गुण त्यांचा गुण खूप चांगला आहे. म्हणजे पाठीमागे जे आहे की मला सांगितलं होतं की सर समाजामध्ये चालत असताना जे आहे की आपल्या सर्वांना घेऊन चालावं लागतं आणि मी त्यांना म्हटलं की सर हे गुण हे हा शब्द तुमचा बरोबर आहे. आज सुद्धा जे आहे की गेल्या 22 वर्षामध्ये त्यांचा संपर्क असेल, त्यांचे काम करण्याची पद्धत असेल आज पण तीच आहे. त्यांच्यामुळे जे आहे अनेक चांगल्या गोष्टी अचीव करता आल्या. मी त्यांना खूप धन्यवाद देतो की म्हणजे अशा काळामध्ये जे आहे की स्वतः जगताप सर जे आहे की आमच्या सोबत राहिले, त्यांना भविष्यामध्ये सुद्धा जे आहे की त्यांना आरोग्य चांगलं लाभो, तुमचं चांगलं आयुष्य लाभो, तुम्हाला सर्व चांगलं आरोग्य आयुष्य लाभून तुम्ही आमच्यासोबत नेहमी राहो आणि प्रत्येक वेळेस जे आहे की आम्ही तुमच्यासोबत राहू, कारण तुमचे साथ, तुमचं सहकार्य, प्रत्येक वेळेस जे आहे की तुमच्या सोबत चालणं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे की आम्हाला खूप महत्त्वाच्या वाटतात आणि माणसाची संगत, माणसाची सोबत हे खूप महत्त्वाची असते. तुमच्या स्वभावाला बघून जे आहे की आम्हाला कोणतीही गोष्ट असं नाही की एखादी गोष्ट जी आहे की सांगितली किंवा तुमच्या कोणती झाली नाही असं गोष्ट नाही, प्रत्येक वेळेस तुम्ही आमच्यासोबत राहिलेला आहात. भविष्यामध्ये सुद्धा जे आहे की असं तुम्ही सोबत राहा आणि असं आरोग्य तुम्हाला ईश्वराने देऊ असं मी खूप खूप प्रार्थना करतो आणि तुम्हाला जे आहे की वाढदिवसाच्या मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. दक्षिण पुणे विभागातील एक सन्माननीय ज्येष्ठ व्यक्तिमत्व म्हणजे आमचे मित्र
सन्माननीय ऍडव्होकेट दिलीपजी जगताप यांचा आज वाढदिवस, आणि या वाढदिवसानिमित्त त्यांना अविष्ट चिंतन करताना मला विशेष आनंद होत आहे. दिलीप जगताप म्हणजे एक लागवी व्यक्तिमत्व, समाजासाठी सतत कार्यरत राहण्याची वृत्ती, सर्वसाधारणपणे आपला व्यवसाय आणि सामाजिक भान आणि सामाजिक चळवळीमध्ये काम करण्याची वृत्ती, या माध्यमातून त्यांचं काम आपण सर्वजण पाहत आलेलो आहोत. आणि त्या उर्मीतूनच आम्ही दक्षिण वकील परिवार सुद्धा सामाजिक कार्यामध्ये सतत सक्रिय राहत आहोत, आणि त्यासाठी त्यांचा सक्रिय सहभाग, सक्रिय मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी मिळत आलेलं आहे. अशा आमच्या परममित्र सन्माननीय ऍडव्होकेट दिलीपजी जगताप यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी माझ्या स्वतःच्या कुटुंबियाच्या वतीने, माझ्या वतीने, त्याचप्रमाणे दक्षिण वकील परिवाराच्या वतीने त्यांना हार्दिक अशा शुभेच्छा देतो. त्यांना भावी आयुष्य आणि भावी त्यांचं जे काही पुढच्या कार्यकाळ आहे त्याला श्रेष्ठ चिंततो. धन्यवाद. भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनला कायम सहकार्य करणारे, शांतता समिती कमिटीचे सदस्य असणारे, सामाजिक कार्यकर्ते, जनहित फाउंडेशनचे अध्यक्ष ऍडव्होकेट दिलीप जगताप यांच्या 61व्या जन्मदिनानिमित्त महिला दक्षता कमिटी भारतीय विद्यापीठ अंतर्गत मी त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देते. त्यांचं महिला दक्षता कमिटीला इतर गोष्टींना खूप साऱ्या त्यांचा मोठा वाटा असतो कामाचा. ते अँकरिंग खूप छान करतात, त्यांची बोलण्याची आणि सामाजिक काम करण्याची खूप चांगल्या प्रकारे त्यांचं कौतुकास्पद काम असतं. आणि मी आणि माझ्या महिला दक्षता कमिटीच्या वतीने त्यांच्या पुढच्या वाटचालीला खूप साऱ्या शुभेच्छा देते. काकरबद्दल सांगायचं झालं तर त्यांचा स्वभाव अतिशय प्रेमळ आहे व दिलखुलास आहे. ते प्रत्येक वेळी आम्हाला चांगल्या प्रेरणा देत असतात व मार्गदर्शन करत असतात. सिद्धिविनायक ग्रुप जेव्हा ग्रुपची जेव्हा स्थापना झाली तेव्हा अनेक प्रश्न होते, त्या संदर्भात त्यांनी आम्हाला खूप चांगल्या रीतीने मार्गदर्शन केलेलं आणि अजूनही मार्गदर्शन करत असतात. समाजकारण असो, गोरगरीबांना मदत असो, त्याचबरोबर शिवरायांनी स्थापन केलेले परंपरा व संस्कृती याच्याबद्दल कसं जतन केलं पाहिजे, आणि शिवजयंती आपण किती चांगल्या प्रतीने आपण साजरी करू शकतो, पारंपरिक रीतीने साजरी करू, हे पूर्ण शिकवण आम्हाला त्यांच्याकडून शिकवण भेटलेली आहे. त्या रीतीने आम्हाला सर्वांना एक प्रेरणा देत असतात. ती प्रेरणा नक्कीच आम्हाला पुढील आयुष्यात कुठल्या ना कुठं आठवत राहणार व तसेच आमचं आयुष्यही चांगलं होणार हे 100% आम्हाला खात्री आहे. तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचाली खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. काका आपण जे दिले आम्हाला शिकवले आणि आपलं मार्गदर्शन ते आम्ही नक्कीच आपण पुढील आयुष्यात आचरणात आणण्याचा प्रयत्न करू. सिद्धिविनायक तुम्हाला वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा.